सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। एकनाथ भाऊ शिंदे यांना समजतच नाही की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करतात। भाजपचा पर्याय ने देवेंद्रजींचा ट्रॅप आहे की 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे, भाजपचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली। तसेच माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार वारकरी सांप्रदायिक हे खरे वारकरी आहेत तर ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी कीर्तनकार प्रहसनकार आहेत, पेड कीर्तनकार आहेत अशी टीका देखील वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर अंधारे यांनी केली। तसेच माझ्या वक्तव्यासारखे सावरकरांनी श्री रविशंकर यांनी देखील लिहिले आहे, त्यांना किंवा त्यांच्या विचारांची भूमिका घेणाऱ्या लोकांना सांप्रदायिक प्रश्न का विचारत नाहीत असा सवाल देखील यावेळी केला। तसेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे माझे भाऊ आहेत, ते थोडेसे चुकलेत, रांगडा भाऊ आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या। कुणी केला प्रयत्न? भाजपनेच, आम्ही नाही, भाजपच प्रयत्न करत आहे हे कधी आमच्या एकनाथ भाऊंना कळेल तो सुदीन म्हणावा। एकनाथ भाऊंच्या हे लक्षात यावे लागेल की भाजपच ट्रॅप टाकत आहे, भाजपच अडकवत आहे, भाजपच संपवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि असे झाले तर नवल नाही की उद्या एकनाथ भाऊंच्या सोबतच्या 40 पैकी 20 जणांना फोडून देवेंद्रजींनी जर आपल्या टीममध्ये सामील करून घेतले तर, कारण देवेंद्रजी उस बला का नाम है की येणाऱ्या काळात मोदीजींना सुद्धा पंतप्रधान पदाच्या दावेदारी करत आव्हान देणारे कोणी नाव असेल तर ते देवेंद्रजी असेल हे भाजपच्या भक्तुल्यांच्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तितके लवकर भले असेल। होय आमचा थोडा चुकलाय, जाऊ द्या, सांगावं लागेल। दादा मागच्या वेळेला होतो आम्ही सोबत म्हणून 718 मतांनी तरी निवडून आलाय सा, आता जर असंच करत राहिलं तर पुन्हा अजून घरी बसताल। जरा दादा नीट वागूया, चला जरा पुन्हा लाईनीत येऊया, जरा सांगूया, जरा बोलूया, बहीण भावाचं जरा हितगुज असेल, तुम्ही ऐकतलच की काय असेल ते। काहीच अर्थ नाही दादा, ऐका ऐका, थांबा थांबा, शिळ्याकडेला उतरण्यात काहीच अर्थ नाही। मुद्दा हा आहे की तुम्ही आत्ताच्या रिलेव्हंट प्रश्नांना बगल देण्यासाठी चर्चा घडवता का? मुद्दा हा आहे, नाही मुद्दा हा आहे हे परिवर्तन कसं याच्यावरती किमान मी 150 वेळा इंटरव्ह्यू केलेत, 150 वेळा, ते लोकशाहीवर केले, ते TV9 वर केले, ते ABP वर केले, ते Zee वर केलेत, याच्यावर 150 वेळा बोलून झाले, त्यामुळे एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्यात अर्थ नाही। तुम्ही ज्यावेळेला सांगताना की आंबेडकर वेगळे हे वेगळे, मी हे सांगितलं पाहिजे की या पक्षाचं नामकरण प्रबोधनकार ठाकरेंनी केलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरेंचा आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची नाळी एक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही पुन्हा। कारण कीर्तन हे प्रबोधनाचं असतं, कीर्तनाच्या नावाखाली निव्वळ प्रहसन आणि विडंबन करणारे मोहन भागवत संप्रदायाचे काही पेड लोक जर अशा पद्धतीच्या मागण्या करत असतील तर त्यांना कोणीही भीक घालणार नाही आहे। हां, सच्च्या कीर्तनकारांना, सच्च्या वारकऱ्यांना जर खरोखरच काही ते दुखावले गेले तर निश्चितपणे त्यांची क्षमा मागण्यात कधी कमीपणा वाटणार नाही किंवा त्यांच्याशी अगदी बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आम्ही तत्पर असू। परंतु माझ्या ज्या स्टेटमेंटचा विपर्यास केला जातो आहे तेच स्टेटमेंट सावरकरांनी लिहून ठेवलं त्यावर मात्र काहीच बोललं जात नाही की सावरकरांना प्रश्न विचारा ना की सावरकरांनी असं का लिहिलं, सावरकरांची भूमिका मांडणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारले का? तर नाही विचारले। बरं, श्री श्री रविशंकरजींचा एक व्हिडिओ माझ्या आत्ता बघण्यात आला, त्यावरती कोणी बोलत आहे का? तर रविशंकरजींना अजिबात कोणी बोलायला तयार नाही आहे। मी कितीतरी असे व्हिडिओ आहेत की ज्या व्हिडिओमध्ये स्वतः हे जे प्रहसन आणि विडंबन करणारे लोक जे स्वतःला स्वयंघोषित कीर्तनकार म्हणतायत यांनी कित्येक वेळा टिंगलटवाळीची भाषा केली त्यावर बोललं जात नाही। मुळात 15 वर्षापूर्वीची 14 सेकंदाची क्लिप दाखवून आत्ता त्यांना बोलावंसं वाटतंय, याचं कारण 15 वर्षानंतर जर शिवसेनेत मी बोलत असेल तर त्यांना ते दाखवायची गरज पडते। त्यांना दाखवायच्यात असतील क्लिपा तर त्यांनी भाजपबद्दल मी जे अत्यंत तार्किक पद्धतीने 2-2 तास बोलले ते दाखवावं, त्यांना नसेल दाखवायचं तर आता मी स्वतः इथून पुढे व्हायरल करेल त्यांचं दुखणं कुठे आहे। मी सगळीकडे लाव रे दादा व्हिडिओ म्हटलं आणि व्हिडिओज दाखवायला सुरुवात केली की आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून ज्यांच्या पायाखालची जमीन सरकली ते लोक असं करतायत, त्यावर मला काही फार बोलावं वाटत नाही। हा शिवसेनेत असतानाचा व्हिडिओ नाही आहे राजे हो, हा ते काहीही म्हणतील, अरे त्यांचं तर काय म्हणणं आहे, त्यांचं तर म्हणणं असंही आहे की ती बिचारी रिया जीव तोडून सांगते की येयू याने अनन्या उदास आहे,
अनाया उदास आहे, पण हे ओढून ताणून सांगतायत. त्यांचं असंही म्हणणं आहे की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत, पण तिकडे राहुल शेवाळेच्या नावानं ती बिचारी शंख करते. त्यांचं तर असंही म्हणणं आहे की आम्ही त्याच्यातले नाही आहोत, पण सोलापूरचा जिल्हा प्रमुख श्रीकांत देशमुखाच्या हॉटेलच्या रूममधून ती मायमाऊली स्टेटस ओपन अप करून सांगते. त्याच्यावर बोला की अधिवेशनाचा काळ तर वाया जातोच जातो. मुळात यांना अधिवेशनात चर्चाच होऊ द्यायची नव्हती. 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला यावरती त्यांना चर्चाच करायची नव्हती. बरोबर क्लीन चीट दिल्या तुम्ही, 15 लोकांना क्लीन चीट देता, त्यावरती चर्चा करत नाही. आणि जी माणसं बोलणारी आहेत, काय चुकलं होतं त्या दिवशी? सन्माननीय अजितदादांनी किंवा विरोधी पक्षनेते असतील या सगळ्या लोकांनी फक्त एकच मागणी करत होते की शिवसेनेच्या वतीने भास्करराव जाधवांना बोलू द्या, भास्करराव जाधवांना बोलू द्या. असं म्हटल्यावर तुम्ही एक डाव वागता की सगळ्याच लोकांना सस्पेंड करायचं, त्यांना करणं शक्य नाही म्हणून तुम्ही जयंतराव पाटलांना तुम्ही सस्पेंड करायचं करता. ज्या जयंतराव पाटलांची अख्खी कारकीर्द बघितली तर अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी राजकारणाची कारकीर्द आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने, लोक बघतात, लोक विसरत नाहीत.